अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद, 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 अटक करा, अटक करा, अटक करा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, भारतीय धर्म निरपेक्षता जिंदाबाद, जिंदाबाद, भारतीय धर्म निरपेक्षता जिंदाबाद, जिंदाबाद, हम सब एक है, हम सब एक है, धिक्कार असो, धिक्कार असो, जोसे प्रकार का धिक्कार असो, अटक करा, अटक करा, जोसे प्रकार का अटक करा, निषेध असो, निषेध असो, जोसे प्रकार का निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, जोसे प्रकार का धिक्कार असो, भारतीय धर्म निरपेक्षता जिंदाबाद, भारतीय धर्म निरपेक्षता जिंदाबाद। आज भाऊ काय सांगणार, आज तुम्ही निषेध करण्यासाठी जमले? तो आपलं संविधान आणि आपलं जे भारत आहे ते आपल्याला धर्म निरपेक्षतेची शिकवण देतं आणि मुस्लिम धर्मात कोणत्याही प्रकारचं व्यसन हे निषिद्ध आहे, आपण करू शकत नाही। पण केरळमध्ये एका स्वतःला पादरी म्हणून घेणाऱ्या जोसेफ रंगनाथ नावाच्या व्यक्तीने एका सभेत सांगितलेलं आहे की मुस्लिम लोक दोन प्रकारचे जिहाद करतात। एक जिहाद हे लव जिहाद असतं, त्यात ते गैरमुस्लिम युवतींना बळजबरीने मुस्लिम बनवून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यांना दहशतवादी बनवतात। आणि दुसरं जिहाद जे आम्ही आज नवीन ऐकलं आहे ते म्हणजे नार्कोटिस्ट जिहाद। लाज वाटायला पाहिजे त्यांना की अशा प्रकारे आरोप करतात। मी त्यांचे दोन्ही आरोप या ठिकाणी आपल्यासमोर पुराव्यासह खुडून काढणार आहे। आत्ता लव जिहादचा विषय वारंवार उठत आहे, आपण बघत असाल की काही गैरमुस्लिम मुली मुस्लिम युवकांशी प्रेमात पडून लग्न करतात, त्याला आपल्या संविधानाने परवानगी दिलेली आहे। त्याचप्रमाणे काही मुस्लिम युवती सुद्धा गैरमुस्लिम बांधवांशी लग्न करतात, संतान थापतात, त्याला पण परवानगी आहे। म्हणून लव जिहादाला म्हणण्यात येऊ नये। आणि दुसरा जे म्हणतात नार्कोटिस्ट जिहाद, आता आपण बघत असाल की त्यांनी म्हटलेलं आहे की नार्कोटिस्ट जिहादमध्ये मुस्लिम जे लोक असतात ते आपल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, ज्यूस पार्लर वगैरे, आईस्क्रीम पार्लरमध्ये लोकांना हे ड्रग्स वगैरे पुरवतात, दारूचे धंदे पुरवतात। आता सरकारी आकड्यात म्हणतो की जितके पण लोक आजपर्यंत हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटवाल्यांनी पकडलेले ते फक्त मुस्लिम आहेत का, नाही, ते सर्व जाती धर्माचे लोक यात गुंतलेले असतात, फक्त एक मुस्लिम धर्म नाही। म्हणजे यांचे दोन्ही जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत आणि आपल्या भारतीय धर्म निरपेक्षतेच्या विरोधात आहे, आपल्या संविधानाच्या विरोधात आहे। म्हणून आज आम्ही सय्यद नियाज अली भैया फाउंडेशन जळगावच्या वतीने जोसेफ काला रंगात यांच्या विधानांचे आणि असे जितके पण लोक जे मानसिकरित्या दिवाळखोर झालेले आहे आम्ही त्या सर्वांच्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि आम्ही सर्व जे बंधुभाव सद्भावना आहे ते अशीच टिकून राहावी म्हणून आम्ही महामहिम राष्ट्रपती साहेबांना सय्यद नियाज अली भैया फाउंडेशनच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत एक निवेदन पाठवलेलं आहे की या व्यक्तीवर आणि अशा प्रत्येक व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। धिक्कार असो, धिक्कार असो, जोसेफ रंगनाथचा धिक्कार असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद, जोसेफ रंगनाथ, भारतीय धर्म निरपेक्षता जिंदाबाद, जिंदाबाद।